अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची जागा दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना या घेणार आहेत. यासोबतच राज्य सरकारकडनं केल्या जाणाऱ्या बुलडोझर कारवाईबद्दल सुप्रीम कोर्टानं महत्वाचे निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जम्मू काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडतंय, तर भारतीय पुरुष हॉकी संघानं आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं 5वं जेतेपद आपल्या नावावर केलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 18 सप्टेंबर, वार बुधवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे दिल्लीच्या राजकारणाची. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीत घडलेल्या घडामोडींनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उत्तराधिकारी म्हणून दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना यांची आजच्या संसदीय दलाच्या बैठकीत निवड करण्यात आलेली आहे. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिल्यानंतर त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. यानुसार मंगळवारी आपच्या संसदीय दलाची बैठक पार पडली आणि यात मावळते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संसदीय दलाच्या नेत्या म्हणून आतिशी मार्लेना यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला आपच्या सर्वच आमदारांनी एक मताने संमती दिलेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला. या दरम्यान संसदीय दलाच्या नेत्या म्हणून निवड झाल्यानंतर आतिशी म्हणाले आहेत की माझे मुख्यमंत्रीपद हे केवळ दिल्लीच्या विधानसभेची पुढली निवडणूक होईपर्यंत तात्पुरता असणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच राहणार आहेत, परंतु भाजपनं खोटे गुन्हे दाखल करून बेकायदेशीरपणे केजरीवालांना तुरुंगात डांबलं होतं. यावर सर्वोच्च न्यायालयानं भाजपला चांगलीच चपराक लावलेली आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या जनमतानंतर पुन्हा अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास दिल्लीची जनता आतुर आहे, असंही आतिशी यांनी म्हटलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाची. राज्य सरकारकडनं सर्रास केल्या जाणाऱ्या बुलडोझर कारवाईबद्दल कोर्टानं महत्वाचे निर्देश दिले आहेत. बुलडोझरच्या माध्यमातून कोणतंही तोडकाम केलं जाऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना दिले आहेत. येत्या 1 ऑक्टोबर पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. रस्ते, फुटपाथ, सार्वजनिक ठिकाणी केलेलं अनधिकृत बांधकाम, सोबतच रेल्वेच्या अखत्यारीतल्या बेकायदेशीर बांधकामासाठी हा निर्णय लागू असणार नाहीये. इतकंच नाही तर बुलडोझर कारवाई करण्याआधी आमची संमती घ्यावी लागेल, असंही न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सुनावणी दरम्यान सांगितलंय. बुलडोझर कारवाईच्या अनुषंगानं दाखल केलेल्या याचिकांवर 1 ऑक्टोबर रोजी पुढली सुनावणी होणार आहे. त्यावेळी आवश्यक असतील ते दिशानिर्देश जारी केले जातील, असं खंडपीठानं म्हटलंय. बुलडोझरच्या माध्यमातून केली जाणारी कारवाई घटना विरोधी असल्याची टिप्पणी सुद्धा खंडपीठानं यावेळी केली आहे. देशाच्या विविध भागात बुलडोझरच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कारवाईला आक्षेप घेणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडनं करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईला विरोध करत यातली एक याचिका जमियत उलेमा ए हिंद या संस्थेनं दाखल केली आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे विकिपीडिया संबंधीची. कोलकाता मधल्या आरजीकर रुग्णालयात बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आलेल्या पीडित महिला डॉक्टरचं नाव आणि छायाचित्र हटवावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विकिपीडियाला दिले आहेत. विकिपीडिया आता पीडितांचं नाव आणि छायाचित्र ही प्रसिद्ध करत असल्याचा आक्षेप सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणी दरम्यान घेतला होता. यासोबतच सुनावणीचं थेट प्रक्षेपणही रोखलं जावं ही पश्चिम बंगाल सरकारकडनं वकील कपिल सिब्बल यांनी केलेली विनंती न्यायालयानं मात्र फेटाळून लावली. दरम्यान कोलकाता इथल्या या घृणास्पद प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत सुनावणीला सुरुवात केली होती. तसंच गतसुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी डॉक्टरांना कामावर परत येण्याचं आवाहन सुद्धा केलं होतं. पॉडकास्टची चौथी बातमी आहे लाडवाची. गणेश विसर्जनानिमित्त देशभरात मिरवणुका काढण्यात आल्या आणि या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. यातच गणेशाचा लाडू म्हणून प्रसिद्ध असलेल्या हैदराबादच्या आयकॉनिक बालापूर गणेश लड्डूला यंदा चक्क 30 लाखांची बोली लागली आहे. विशेष म्हणजे या बोलीनं आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स मोडले आहेत. गेल्या वर्षी या लाडूला सर्वोच्च 27 लाखांची बोलणी लागली होती.
या लाडूच्या लिलावाची गेल्या 30 वर्षांपासून परंपरा सुरू आहे. यंदाच्या या गणेशाच्या लाडूच्या लिलावात 20 जणांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये कोलन शंकर रेड्डी या बाळापूरच्या नागरिकानं हा लिलाव जिंकला. त्यांनी तब्बल 30.01 लाखाची बोली लावत हा लाडू आपल्याकडे राखलाय. रेड्डी यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलनुसार ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. पॉडकास्टची 5वी बातमी आहे विधानसभा निवडणुकीची. जम्मू व काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडतंय. पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूणच जम्मू व काश्मीरमध्ये 3 टप्प्यांमध्ये मतदान होतंय. असं असून अखेरच्या टप्प्यातलं मतदान हे 1 ऑक्टोबरला होणार आहे आणि मतमोजणी ही येत्या 8 ऑक्टोबरला होणार आहे. या पहिल्या टप्प्यात जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 20,30,000 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानासाठी मतदानाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि सुरक्षा उपाययोजना सुद्धा केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे हॉकीची. भारतीय पुरुष हॉकी संघानं आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं 5वं जेतेपद आपल्या नावावर केलंय. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये भारतानं अपराजित मालिका कायम राखली आहे आणि फायनल्समध्ये यजमान चीनचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केलाय. गतविजेत्या भारताला अंतिम सामन्यात सुरुवातीच्या 17 चीननं कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या संघानं त्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. 50व्या मिनिटापर्यंत चीनच्या खेळाडूंनी भारताला कडवी टक्कर दिली होती, परंतु कर्णधार हरमनप्रीत सिंगनं गोल सेट केला आणि जुगराज सिंगनं भन्नाट गोल केला. तोच गोल निर्णायक ठरलाय. दरम्यान या स्पर्धेत भारतीय संघानं सर्वाधिक 5 जेतेपदं जिंकली असून 2018 भारत व पाकिस्तान यांच्यात संयुक्त जेतेपद देण्यात आलं होतं. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजनाची. मराठी इंडस्ट्रीमधल्या दमदार अभिनेत्री छाया कदम यांनी त्यांच्या कमाल अभिनयानं बॉलिवूडवर सुद्धा छाप पाडली आहे. दरम्यान छाया कदम यांनी एका मुलाखतीत सौंदर्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन यावर भाष्य केलंय. बॉलिवूड मधली सौंदर्याची व्याख्या आणि तिथलं महत्व यावर त्या म्हणाल्या की प्रत्येकानं आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारलं पाहिजे, स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. ती कशी आहे, तो कसा आहे हे विचार करून वेळ घालवण्यापेक्षा मी आहे ती भारी आहे, जगातली सुंदर स्त्री आहे असं बोललं पाहिजे. मी ज्या ज्या लोकांबरोबर काम केलंय तिथे मी अशी चर्चा कधीच ऐकली नाही. मी चांगल्याच माणसांच्या सहवासात राहते. जर इंडस्ट्रीत तुम्हाला वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत ना, तर मग तुम्ही या गोष्टी करा. जर मला ग्लॅमरस दिसणारी एखादी भूमिका आली तर मी त्यावेळी विचार करेन की मग दीपिका किंवा आलिया वर्कआउट्स कशा करतात, दिसण्यावर लक्ष देतात, तेच मी करेन. पण इतर वेळी मी या गोष्टींना महत्व देणार नाही. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.